नमस्कार, प्रियंकाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये होणारा खमंग आणि रुचकर शेव्यांचा उपमा घरी कसा तयार करायचा ते दाखवणार आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। शेव्यांचा उपमा तयार करण्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि ह्या तेलावरती आता एक वाटी शेवया टाकायचा आणि ह्या शेवया चांगल्या परतून घ्यायचा। ह्या अशा शेवया आधी थोड्या वेळ भाजून घेतल्या की शेवयांमधला कच्चापणा निघून जातो आणि ह्या शेवया खायला अतिशय रुचकर आणि खमंग लागतात। त्याच्यामुळे केव्हाही शेवयांचा उपमा करताना आधी त्या थोड्या वेळ भाजून घ्या। ह्या ज्या मी याच्यामध्ये शेवया घेतल्या आहेत ह्या घरी तयार करून घेतलेल्या गव्हाच्या शेवया आहेत। जर तुमच्याकडे अशा शेवया नसतील तर मार्केटमध्ये व्हीट फ्लावर वर्मिसिली मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता। पण शक्यतो गव्हाच्या पिठाच्या शेवया घ्या, त्या खायला अगदी पौष्टिक असतात। ह्याच्यामध्ये मी एक वाटी शेवया घेतल्या आहेत, ह्या दोन व्यक्तींना पुरतील इतक्या शेवया आहेत। ही शेवया आता चांगल्या भाजून झाल्यात, आता या उकळून घ्यायच्यात। त्याच्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय। ह्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता मी थोडं तेल टाकलंय आणि आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। जर पाण्याला उकळी आली नाही आणि त्याच्या आधीच जर तुम्ही त्याच्यामध्ये शेवया टाकल्या तर शेवयांचा लगदा होईल, त्याच्यामुळे केव्हाही पाण्याला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये शेवया टाका। आता पाण्याला छान उकळी आली आहे, त्याच्यामध्ये भाजलेल्या शेवया टाकायच्या आणि चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी ह्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलंय। तेल ह्याच्यामुळे टाकायचं कारण की ज्यावेळेस शेवया उकळतात त्यावेळेस त्या एकमेकांना चिकटत नाही। ह्या शेवया आता एक मिनिट चांगल्या उकळू द्यायच्या। ह्या शेवया आता शिजल्या आहेत, ह्या शेवया तयार आहेत। आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं। आता ह्या शेवयांना फोडणी द्यायची आहे। त्याच्यासाठी मी तीच कढई परत गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं। हे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता चांगला झाला की त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्या तेलावरती चांगल्या परतून घ्यायच्या। ह्या शेवया तयार करताना जास्त तेल नका टाकू कारण की जर जास्त तेल तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलं तर शेवया एकदम तेलकट होतील। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे पण तेलावरती चांगले परतून घ्यायचे। शेंगदाणे टाकताना केव्हा पण तेलामध्येच टाका कारण की जर असे तेलावरती थोडे शेंगदाणे तळून घेतले तर शेंगदाण्याचा कच्चापणा निघून जातो आणि असे शेंगदाणे खायला अगदी खमंग लागतात। शेंगदाणे थोडे परतून झाले, आता ह्याच्यामध्ये एक वाटी वाटाणे टाकायचे आणि ते पण थोडे तेलावरती चांगले परतून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आता बारीक चिरलेलं गाजर टाकायचं आणि हे सगळं परत एकदा चांगलं तेलावरती परतून घ्यायचं। मी या उपम्यामध्ये वाटाणे आणि गाजर टाकले। जर तुम्हाला आणखीन कोणत्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। ह्याच्यामध्ये मी आता एक वाटी बारीक चिरलेले टोमॅटो टाकलेत आणि हे टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे। या सर्व भाज्या आता तेलावर चांगल्या परतून झाल्या। ह्याच्यामध्ये आता सगळे सुके मसाले टाकायचे, त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने जिरे पूड। हे मसाले पण चांगले तेलावरती परतून घ्यायचे। मसाले चांगले परतून झाले की आता ह्याच्यावरती 2 मिनिट झाकण ठेवायचं आणि टोमॅटो शिजेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं। हे बघा मस्त वाफ आली आहे। आता हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो छान शिजले। लहान मुलांना नूडल्स फार आवडतात। जर आपण त्यांना अशा पद्धतीचा शेवयांचा उपमा तयार करून दिला तर हा शेवयांचा उपमा खायला अगदी पौष्टिक आहे आणि हा लहान्यांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल असा पदार्थ आहे। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मीठ पण चांगलं मिक्स करून घ्यायचं।
हे सर्व चांगलं मिक्स करून झालंय. आता ह्याच्यामध्ये उकळलेल्या शेवया टाकायच्या आणि ह्या शेवया चांगल्या मिक्स करायच्या. ह्या अशा शेवया करायला अगदी सोप्या आहेत, फक्त 5 मिनिटांमध्ये तयार करून होतात. ह्या अशा शेवया तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकता किंवा बऱ्याच वेळेस संध्याकाळी भूक लागते त्यावेळेस अगदी ह्या 5 मिनिटांमध्ये तयार करून होतात. ह्या शेवया आपण आधी शिजवून घेतल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त शिजवायचे नाही आहेत. ह्या शेवया आता तयार आहेत. आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर चांगली मिक्स करायची. हा असा गरमागरम शेव्यांचा उपमा थंडीमध्ये खायला अगदी मस्त लागतो. करून पहा, नक्की सगळ्यांना आवडेल. हा शेव्यांचा उपमा तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच खा. हा तयार आहे शेव्यांचा उपमा. तुम्हाला माझा शेव्यांचा उपमा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.